बहुत अच्छा, सुंदर सा विशेष आदर करना रहे क्यों? कि झुकने से झुकती है दुनिया, पर जेबी वाला कभी झुकता नहीं। झुकने से झुकती है दुनिया, पर जेबी वाला कभी झुकता नहीं। सूरज के धूप से समंदर कभी सूखता नहीं। और ये बात सारी दुनिया जानती है प्रथमा, कि कुत्ता भोगने से हाथी कभी झुकता नहीं। इज्जतदार हमेशा शान से निकलता है, बेईमान हमेशा परेशान से निकलता है। ऐ नोटों के ऊपर गांधी का फोटो देखकर नाचने वालों, ये देश तुम्हारे गांधीगिरी से नहीं, अरे मेरे भीम के संविधान से चलता है। कालम का जमाना कसा होता है, आजम का जमाना कसा होता है। काल भायांना नुसतं चूल आणि मूल होतं, लेकरं पैदा करान माणसाने ते पकडून खाऊ घाला, पण आता कसा जमाना आला, माणसाचे झाले बैल आणि बायका करून त्याच होईल असा जमाना आला। आता बाबा माणसाची काहीच राहिली नाही, 50% आरक्षण आहे बायाले। पोलीस मध्ये बघा बाया, डॉक्टर बघा बाया, पायलट बघा बाया, आणि यांच्या जोडीला बघा बाया। तिथं बघा, तिथं बघा, तिथं बघा, तिथं बघा। म्हणून म्हणतो काल आमचा जमाना कसा होता बाबासाहेबांच्या पुण्याने, आज आमचा जमाना कसा आला। काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, सर्वांनी लक्ष द्यावं, काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही। आज आम्हाला इतका माज आला की बुद्ध विहारात वंदनेसाठी आमचं जाणं होत नाही। अरे काल जरी आमच्या घरी प्रकरण झालं, विलाजी देशमुख जे आता हयात नाही ते आमच्या नागपूरला आले,
आणि बोल 5 लाखाचा चेक भोत मांगेचा हाती दिला माझं त्यांना म्हणणं होतं 5 लाखाचा चेक देण्याच्या ऐवजी आम्हाला एवढं आश्वासन जरी दिलं असतं का त्या नराधमांना आम्ही फाशी दिल्याशिवाय राहू नाही आम्हाला लय बरं वाटत असतं पण त्यांनी आमच्या माय बहिणीची किंमत फक्त 5 लाख रुपये लावली मी आवाज करतो पूर्ण मंत्रिमंडळांना त्यांनी आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जेबी मध्ये पाशी आणून द्या आम्ही 7 लाख रुपये आजोबानी आमच्या पणाजोबानी यांचे दरवाजे राखले यांच्या बायका उघड्या होत्या पण झाकून दिल्या पण यांच्यावर आमच्या आजोबांच्या पणाजोबांच्या नियता खराब झाल्याने आणि हरामखोरांच्या नियता आमच्या माय बहिणीवर खराब होतात म्हणून म्हणायचं आहे हत्याकांड आणि त्यांच्या होते तुमच्या रक्ता का गोठत नाही बलात्कार आपल्या नारीवर होतो तुमच्या काळीत का फाटत नाही वस्त्या गरिबांच्या घरला जातात तुमच्या नाही अशु का जातात नाही आणि आमच्या स्वतःवर राज्य करता भार खावांनो तुम्हाला लाख कशी वाटत नाही अरे काल जरी आमच्या घरी काल जरी आमच्या घरी नोट पुतणी पापांना आता ये कोणती बात आहे अरे मैं जीव आपली पोहोचेंगे तो मैं वहां तक पहुंच जाती और ये तुम्हारी दुआ है मुझे देना चाहिए आता सुनिए जाता काट जाओ तेरे आता सुनिए जाता काट जाओ तेरे और मैं स्वाभिमानी नीली नीली हूँ हाँ यानी आग करती हूँ तो यानी जुबान से सच बोलती हूँ ना यानी दुश्मन को मत करती हूँ इन तीनों लफ्जों को मिला कर उनकी बोटी बोटी काटती हूँ छाटती हूँ बांटती हूँ नहीं माना तो चिता में डालती हूँ आता तो मुझे चिता काटता जो तेरे माजरा एक मोमेंट में शायर लिखते किसी को जख्मों में बम बना दिया तो किसी को जख्मों में बेरहम बना दिया किसी को जख्मों में बम बना दिया तो किसी को जख्मों में बेरहम बना दिया सोचो वो कैसे सख्त हो गया बे मेरे भीम बाबा ने उसको मरहम बना दिया गंभीरता प्रश्नांची उत्तर दिसत नाही गंभीरता प्रश्नांची उत्तर दिसत नाही सद्भाव आणि आपुलकी मित्रा दिसत नाही इतिहास साक्षी आहे ताजा मनोज राजा अरे जे भीमात पाहिलं ते इतरा दिसत नाही काल तालुक्याच्या आज जपान अमेरिकेला आज जपान
तो पूर्व फाड़ फाड़ इंग्लिश बोलती हूँ पण आता सुने चा तो तुझे घेरे आता सुने चा तो तुझे घेरे माझा भाऊ ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना, जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना, और हर कितना खौफ खाऊंगा तुम देखते रहना। मगर अपने गरीब कौम पर बुलवा कर शान से, औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से, है तो हम इंसान मगर किसी इंसानियत के काबिल नहीं, है तो हम भगवान के लेकिन कोई भगवान के काबिल नहीं। आदमी एकता जीना जी नहीं सकते हाँ, अरे तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ। आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया रास्ता, बाग पीपल का है गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा, हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह, प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो। आज सर्व मान्यवरांनो लक्ष द्यावं, आमच्या समाजाची कशी दुर्दशा आहे, एका जणाने जर आपली बहीण उभी केली तर दुसरा म्हणजे याने मी माझी माय उभी करतो म्हणजे महानगरपालिका पंतप्रधान आपला दलित भाई दीपक तेव्हा माझ्या भीमाचे स्वप्न काल आमचा जमाना कसा होता, आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा जमाना कसा झाला। काल मूर्त्यावरची इंटरव्यू घेण्यासाठी आले होते, रात्री 10 वाजता गांधीजीच्या घरी गेले, तर गांधीजी म्हणे बकरीचं दूध पिऊन झोपले म्हणे 10 वाजता। 11 वाजता जिनाच्या घरी गेले तर म्हणे वो तू 11 बजे सो गए म्हणे, उनका पिए बाबासाहेब का कोई पिए नहीं। नेहरूजी के घर गए तो नेहरूजी पण झोपले होते, मग सर्व रात्रीचे 1 वाजले, नेहरूजी झोपले, गांधीजी झोपले,
बैरिस्टर जीना झोपले मग आता बाबासाहेब काय जागे असतील का नाही झोपले असतील पत्रकार बोलले असं करा आपण जाऊ आता आराम करून सकाळी यांची इंटरव्ह्यू घेऊ तर एक जण त्याच्या मतलब बोलला की अभी यहां तक की आई है बाबासाहेब भी अगर जागरे होंगे तो देख तो लेंगे म्हणून बाबासाहेबांच्या घरी गेले जसे बाबासाहेबांच्या दरवाजावर थाप दिली बाबासाहेबांनी दरवाजा उघडला पत्रकार बोलले बैरिस्टर जीना सो गए महात्मा गांधी सो गए पंडित जवाहरलाल नेहरू सो गए रात के 2 बज गए फिर भी तुम क्या कर रहे हो तुम क्यों जाग रहे हो तो बाबा साहब बोले पंडित जवाहरलाल नेहरू सो सकता बैरिस्टर जीना सो सकता महात्मा गांधी सो सकता क्योंकि उनका समाज जाग रहा है मैं इसीलिए जाग रहा हूँ क्योंकि मेरा समाज सो गया है अरे मनोज राजा समाजा माजा अरे मनोज राजा समाजा माजा मला नाही कशाचा वा पण आता सोन्याच्या ताटात जेवते रे सोन्याच्या ताटात जेवते रे मला